कीर्तनाची गुढी देव निवडे आपण कोणी भारे अधिकारी त्यासी हरी देईल अंगी वैराग्याचे बळ साही खळजणावे कोणी भारे अधिकारी त्यासी हरी देईल उरेल ना उरी तुका करी वो भाट कोणी हारे अधिकारी त्यासी हरी देईल विठ्ठल कीर्तनाची गोडी देव निवडी आपण कोणी हारे अधिकारी त्यासी हरी देईल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवे करता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबारा यांचा हा चार चरणाचा अभंग सेवे करता उच्चारलेला आहे. या अभंगामध्ये विश्वसंत तुकोबारा यावत विश्वामध्ये नरदेहाला आलेल्या जीवांना स्वतःच्या उद्धाराकरता मुक्त होण्याकरता भगवत प्राप्तीकरता चिरंतन सुखाच्या प्राप्तीकरता याहीपेक्षा आपली जीवदशा घालवण्याकरता महाराज सांगतायत जे देवाला आवडतं अर्थात जी आवड भगवंतांनी व्यक्त केलेली आहे महाराज म्हणतात जे देवाला आवडतं ते तुम्ही देवाला द्या. जे देवाला आवडतं ते देवाला देत असताना तुम्ही त्याचे अगोदर अधिकारी बना. कोणी व्हारी अधिकारी मग त्यासी हरी देईल. अधिकारी बना म्हणजे नेमकं काय करा तर परमार्थामध्ये आपण प्रत्येकजण स्वतःच्या उद्धाराकरता जे जे परमार्थातलं साधन करतो जे जे कर्म करतो ती साधना करत असताना उद्धाराकरता मुक्त होण्याकरता जे काही प्रतिबंध आहेत ते सहा दोष आहेत. काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार. महाराज म्हणतात हे सहा पहिले घालवा त्याच्याशिवाय तुम्ही परमार्थाचे अधिकारी बनत नाही. मग ते घालवायचे कशाने महाराज? महाराज म्हणतात त्याकरता एकच साधने ते वैराग्य बळानेच घालवता येतात इतर कशाने घालवता येत नाही. अंगी वैराग्याचे बळ साही खळ. वैराग्य बळ अंगी धारण करा वैराग्य बळाने साधोष घालवा अधिकार संपन्न व्हा. जे देवाला आवडते ते देवाला द्या. आपली जीवदशा घालवण्याकरता कुठल्याच प्रकारचा प्रतिबंध राहत नाही. उरेलना उरी कुठल्याच प्रकारची उरी उरत नाही असा अभंगाचा शब्दश अर्थ एवढा आला. पांडुरंग करू प्रथम मन पांडुरंग करू प्रथम मन सद्गुरु दास तुका जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्धांच्या अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी व्यावार करे संताचा. काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्तासी आपुलिया विढाला 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पंजाब तुम्ही असा
गेली एक वर्षापूर्वी भगवान ज्योतिबाच्या या मंदिराची जीर्णोद्धार करून प्राणप्रतिष्ठा एक वर्षापूर्वी झाली आणि या वर्षामध्ये त्याच मंदिराचा कलशारोहण सोहळा आणि कीर्तन महोत्सव उपस्थित असलेले सर्व भाविक माता भगिनी तरुण मंडळी ग्रामस्थ भुजनी मंडळी पंचकृषीतून येणारी सर्व परमार्थ प्रेमी मंडळी उपस्थित सर्व कीर्तनकार प्रवचनकार ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध गुणीजन गायक वादक परिचित अपरिचित सर्वांच्या उपस्थितीत सहकार्याने संपन्न होत असलेला वैकुंठवासी पूज्यश्री धोंडोपन दादा यांच्या कृपाशीर्वादाने वैकुंठवासी पूज्यश्री भगवान महाराज शिवणीकर यांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला त्याचप्रमाणे पूजनीय आदरणीय माधव महाराज शिवणीकर यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला आपला हा स्तुत्य उपक्रम नामयज्ञ आहे. त्याच नामयज्ञातली आजची ही पाचव्या क्रमांकाची सेवा चौथ्या क्रमांकाची पाचव्या क्रमांकाची सेवा आदरणीय वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत व्यक्तिमत्व आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये आम्हालाही ज्यांचा तसा पाठिंबा संप्रदायामध्ये खंबीरपणाने असतो ते आमचे आदरणीय किशोरजी महाराज अर्थात त्यांची आग्रह एक प्रकारची म्हणून इथपर्यंत सेवेला येण्याचा एक योगायोग असो. जास्त प्रस्तावना सांगून आपली वेळ घेत नाही. आपली 7 ते 9 सेवा आहे. पुढे बहुत करणे आहे. हार टाकू काढून आता म्हणजे आज्ञाप्रमाण त्याच चिंतना करता उच्चारलेला जो अभंग आहे तो विश्वसंत तुकोबारा यांचा आहे. ऐका या अभंगाची प्रस्तावना अशी. या अभंगामध्ये नरदेहाला आलेल्या जीवांना स्वतःच्या उद्धाराकरता मुक्त होण्याकरता भगवत प्राप्तीकरता चिरंतन सुखाच्या प्राप्तीकरता याही पेक्षा आपली स्वतःची जीव दशा घालवण्याकरता तुकोबारा जे देवाला आवडतं जी आवड भगवंतांनी व्यक्त केलेली आहे. महाराज म्हणतात जे देवाला आवडतं ते तुम्ही देवाला द्या. काय आवडतं देवाला? कीर्तनाची गुढी देव निवडी आपण. तसं सज्जनानो जीव म्हटलं की प्रत्येक जण हा कुठली ना कुठली तरी प्रत्येक जण साधना ही करतोच. कोणकोणत्या देवाची भक्ती करत असेल कोणकोणत्या देवाची भक्ती करत असेल. एखादा अंधश्रद्धेने भक्ती करत असेल एखादा डोळश्रद्धेने भक्ती करत असेल पण तो भक्ती करत नाही अथवा त्याची कोण्या देवावर श्रद्धा नाही असा जगात माणूस सापडत नाही. मनुष्यजात सकळ स्वभावता भजनशील. ठीक आहे फरक एवढाच एखादा अंधश्रद्धेने भक्ती करतो एखादा डोळश्रद्धेने पण भक्ती करत नाही अथवा त्याची कोण्या देवावर श्रद्धा नाही असा जगात माणूस नाही. मला सांगा जगाचा विचार सोडून द्या आपण इथे या यज्ञ मंडपात आहे त्यांचा विचार करा. आपण प्रत्येकजण परमार्थातली कुठली ना कुठली तरी प्रत्येकजण साधना करतो. वारी करतो पारायण करतो नित्यनेम करतो श्रवण करतो नामचिंतन करतो पूजापाठ करतो व्रत वैकल्य करतो. परमार्थातली कुठली ना कुठली तरी साधना आपण प्रत्येकजण करतो की नाही? कशा करता परमार्थातली आपण साधना? प्रत्येकजण करतो. कशाकरता करतो आपण साधना? काहीतरी बोलतो हा म्हणजे माझ्या लक्षात येईल पुढं. ठीक आहे भगवत प्राप्तीकरता साधना करतो काही का होईना मन म्हणा. सुखप्राप्तीकरता म्हणा भगवत प्राप्तीकरता म्हणा उद्धाराकरता म्हणा मुक्ती मोक्ष मिळवण्याकरता म्हणा. ठीक आहे भगवत प्राप्तीकरता जर आपली साधना आहे सायास करतो आपण प्रयत्न करतो याचा अर्थ मग झालेली भगवत प्राप्तीकरता प्रयत्न म्हणजे भगवत प्राप्ती झालेली याच्या सापेक्ष. सुखप्राप्तीकरता प्रयत्न करतो म्हणजे सुख प्राप्त झालेलं नाहीये. मोक्षप्राप्तीकरता प्रयत्न करतो जर म्हणावं याचा अर्थ मोक्ष प्राप्त झालेला. ठीक आहे भगवत प्राप्तीकरता साधना आहे. कुणी म्हणतं सुखप्राप्तीकरता आपण साधना करतो. ठीक आहे नावं भिन्न आहेत.
सुख आणि परमात्मा एकच, वेगळं नाही. जीवाने केलेली सुखाची कल्पना वेगळी आहे. सत्ता मिळाली म्हणजे सुख, संपत्ती मिळाली म्हणजे सुख, संतती प्राप्त झाली म्हणजे सुख, उपभोगाची उपकरणं सगळी प्राप्त झाली म्हणजे बरोबर म्हणजे सुख ना. सत्तेमुळे जर सुख प्राप्त होतं म्हणावं तर जेवढी देशातली पदं आहेत ती ज्यांना ज्यांना मिळाली त्यांना जाऊन भेटा तुम्ही, तुम्ही आहेत का बाबा हो कसे, तर त्यांचं उत्तर सुख नाही. संपत्तीने जर सुख आहे तर ज्यांचे वर्षाला कोट्यवधी रुपये टॅक्स भरतात त्यांना जाऊन भेटा तुम्ही आहेत का, तर त्यांचंही उत्तर आहे सुख. आता ज्याला झालंच नाही हे कसं लक्षात आलं, ही काय ज्ञानेश्वरी नाही बाळ, ज्याला झालंच नाही ते दुःखात आहे, पण ज्याला डझनभर झाले त्याला जाऊन विचारा तू आहे का बाबा, ते दुखात आहे. मग सत्तेने सुख नाही, संपत्तीने सुख नाही, संतती प्राप्त झाली म्हणजे सुख नाही, उपभोगाची उपकरणं सगळी मिळाली म्हणजेही सुख नाही. याचा जीवन जगण्याकरता तुम्हाला या सगळ्याची आवश्यकता आहे, सत्ता संपत्ती संतती उपभोगाची उपकरणं जीवन जगण्याकरता. पण सुखाचा आणि त्याचा वास्तवता समान, सुख नावाची एकच वस्तू आहे त्रिभुवनात, ती परमात्मा वस्तू आहे. दुसरी नावं दोन आहेत, सुख आणि परमात्मा. परमात्मा म्हणजेच आणि सुख म्हणजेच परमात्मा. मग परमात्मा प्राप्ती करता सुख प्राप्ती करता प्रयत्न आहे, सुख प्राप्ती करता म्हणजेच भगवत प्राप्ती करता प्रत्येकाचा प्रयत्न आहे. सायास आहे, प्रत्येक जण त्याच्याकरताच प्रयत्न करतो, सायास करतो म्हणजे सहज धावे त्याची सुखाकडे म्हणजे देवाकडे. जीव प्रवाहित होतो जा म्हणावं लागत नाही, लक्षात ठेवा. नदीची धाव सहज आहे, कोणाकडं तिला जा म्हणावं लागत नाही, वाटं लावावं लागत. नदीची सहज धाव समुद्राकडे का जगाच्या भूगोलामध्ये अशी एखादी नदी पाहिली तुम्ही की तिचा समुद्राकडून उगम झाला आणि वाहत 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 वर डोंगरापर्यंत गेली, अशी जगाच्या भूगोलात नदी सापडत नाही. प्रत्येक नदीचा उगम होतो कुठून, डोंगराकडून, आणि वाहत वाहत जाऊन मिळते कोणाला, आता डोंगराकडून ती निघाली आणि वाहत वाहत जाऊन समुद्राला, डोंगराकडून उगम झाला म्हणजे डोंगराव पाण्याचे तलाव नाहीत, पाणी हे मूळ समुद्राचं आहे. उष्ण हवा वाप याद्वारे ढगाच्या रूपाने तेच पाणी डोंगरावर जाऊन पडतं. सखल भाग नसल्यामुळे काही विशिष्ट भागातलं पाणी एकत्र होतं, त्याचा एक ओढा तयार होतोय. असे 10-5 ओढे एकत्र आल्यानंतर त्याची तयार होते काय, निघाली पुढे वाहत, पुन्हा एखादी तिला मिळाली म्हणजे झाला दोन्हीचा, पुन्हा पुढे निघाली वाहत, पुन्हा एखादी मिळाली झाला संगम, पुन्हा पुढे वाहत निघाली, पुन्हा एखादी मिळाली झाला संगम, जाऊन मिळाली कोणाला, पाणी निघालं कुठून, गेलं कुठं, का गेलं ते तिकडं, बोलत राहा बाळा तुमची गरज आहे. आता डोंगराकडून निघालं आणि कुठं गेलं, का गेलं, वाहतच गेलं ना, मग ते बसमध्ये नाही गेलं. कोणी म्हणतं खालारा धावे पाणी, उताराने पाणी जातं हेही मान्य, पण ते सागरालाच का जाऊन मिळालं, तर ते त्या जातीचं आहे म्हणून हेही माझं मत नाही. महाराज म्हणतात सरला सागर गंगा ओघी मिळे आपण खेळे आपणा, आपण खेळे आपणा माझी, आपण खेळे आपणा चरण सागर गंगा ओघी मिळे आपण खेळे आपणा सरला सागर गंगा ओघी मिळे. का गंगा ओघी मिळे आपणच खेळे, पण असे पाणी हे मूळ समुद्राचं आहे. उष्ण हवा वाप याद्वारे ढगाच्या रूपाने पाणी जरी डोंगराव जाऊन पडलं तरी पाणी पुन्हा कुठं गेलं, ते त्या जातीचं आहे म्हणून. त्याप्रमाणे जीव हा सुखाकडे अर्थात देवाकडेच का प्रवाहित होतो, तर जीव सुद्धा सुखाच्याच जातीचा आहे म्हणून. अर्थात हे माझं मत नाही, भगवान गीतेच्या 15व्या अध्यायात सांगतात अर्जुना यावत विश्वातील प्रत्येक जीव हा माझ्याकडेच का प्रवाहित होतो, तो माझा अंश आहे म्हणून. ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातन. हा अर्जुना हा अनादि सिद्धांत आहे, जीव माझा अंश आहे म्हणून तो माझ्याकडेच प्रवाहित होतो हे भगवान सांगतात. यावत विश्वातील प्रत्येक जीव भगवान म्हणतात, माझा कोण आहे, अंश आहे भगवान म्हणतात कोणाला,
अर्जुनाला, पण अर्जुन आपल्यासारखा बवथाले बघत जांभळ्यातीत ऐकणारा श्रोता नव्हता. अर्जुनाने तिथं लगेच प्रश्न केला, त्याला पूर्व पक्ष म्हणायचं. इथं प्रत्यक्ष प्रमाण उभी नाही, पण जिथे संशय ते त्याला पूर्व पक्ष म्हणतात. अर्जुनाने प्रश्न केला, भगवान यावत विश्वातील प्रत्येक जीव जर भगवान तुमचा अंश आहे तर भगवान तुमच्यात आणि जीवात हे पाच प्रकारचे भेद का? मग भगवान तुम्ही सांगता प्रत्येक जीव माझा कोणे अंश आहे, मग जीवात आणि तुमच्यात हे भेद का? कोणते भेद आहेत अर्जुना? अर्जुन म्हणतोय, भगवान आपण सर्वज्ञ आहात, जीव अल्पज्ञ आहे. तुम्ही स्वतंत्र आहात, जीव हा परतंत्र आहे. भगवान तुम्ही सुखरूप आहात, जीव रात्रंदिवस भोगतोय. काय दुःख? भगवान तुमच्या ठिकाणी जन्म मरणाचं दुःख संभवत नाही. जीवाच्या पाठीमाग किंबहुना जन्म मरणाचं दुःख आहे. किती वेळा जन्मायावे नित्य भावे मनवोनी जीव, याही पेक्षा भगवान तुमच्या ठिकाणी कर्माचा बंध नाहीये. जीवाच्या पाठीमाग कर्माचा बंध आहे. कर्मानुगू गच्छति जीव हे कहा. मग भगवान जीव जर तुमचा मुशे तर जीवात आणि तुमच्यात हे भेद भेद का? त्याचं गोड उत्तर भगवंतांनी दिलं. अर्जुन ऐक, जीव माझाच अंश आहे. पण त्यांनी समन जोडलाय रे अर्जुना, कोणाशी? मनशष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. जीव माझाच अंश आहे, सुखाच्या जातीचा आहे, पण जीव का दुःख भोगतो? समन जोडला ना कोणाशी? मनशष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी. मग दुःख कोणामुळे? या डबड्यामुळे दुःख आहे. दुःख देहामुळे, अंतवंत मे देहा, किंवा शरीर दुःखाचे कोठार. दुःखाचे कोठार रोगाचे भांडार. शरीर रोगाचे भांडार. शरीर दुर्गंधीचे फार. शरीर दुर्गंधीचे फार. नाही अपवित्र शरीरा ऐसे. पण पुन्हा या प्रमाणावरून श्लोकावरून पुन्हा शंका निर्माण होऊ शकते. अंतवंत इमे देहा, किंवा शरीर दुःखाचे कोठार रोगाचे भांडार दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीरा, या प्रमाणावरून श्लोकावरून पुन्हा शंका निर्माण होऊ शकते. पण कोणाला? ज्याची ज्ञानेश्वरी गाथा चिंतनात आहे त्याला, किंवा जे नेहमी विद्वानाचं श्रवण करतात, कीर्तन प्रवचन काही ग्रंथ ऐकतात, त्यांना शंका येऊ शकते. कीर्तना सारखं चाटा छोटा सासू सुनाच्या गोष्टी गाणे गुणे असं ऐकायचा ज्याला नादे, त्याला शंका यायचं काहीच कारण. त्याला आली तर शंका एकच येऊ शकते, जे विठ्ठल. हा, दुसरी नाही शंका येऊ शकत त्याला. ऐका महाराज, जर देहामुळे दुःख होतो, शरीर दुःखाचं कोठार रोगाचं भंडार, ठीक आहे, देहामुळे दुःख आहे, देहामुळे भेद आहेत, तर महाराज इकडं ज्ञानेश्वरी गाथा याचं जर चिंतन केलं आपण, तर एका बाजूला ज्ञानोबर आहे तुकोबर, आणि एका बाजूला एका देहाचं, याच देहाचं एका बाजूला श्रेष्ठत्व सामर्थ्य वर्णन केलं. देहामुळे जर दुःख होत असं म्हणावं तर माऊली म्हणतात, या देहात एवढं सामर्थ्य, एवढं सामर्थ्य की याच देहाने जन्म मरणाची रहाटी संपवता येते की नाही? पैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर धारे तिरा पडे. मग या ओवीची काय वा? तर देहामुळे दुःख होत असं म्हणावं तो, किंवा महाराज म्हणतात नरदेह निदान लागले, उत्तम सार उत्तम देव होईल म्हणती ते होती तरी का जिती. म्हणजे एका बाजूला महाराज तर म्हणतात या देहात एवढं सामर्थ्य की या देहाने तुम्ही देव सुद्धा होऊ. ज्ञानोबराय म्हणतात याच देहाने जन्म मरणाची रहाटी संपवता. नाथ महाराज म्हणतात मनुष्य देहाचे ने ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपाव लोकोने दिधला. मग नाथ महाराजाचं मत आहे, म्हणजे ज्ञानोबराय तुकोबराय नाथ महाराज तर एका बाजूला या देहाचं काय वर्णन करतात. चला पुढं, त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, देहामुळे जर दुःख होत असं म्हणावं तर या देहाची अपेक्षा देवाने केली ना,
इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती. मग देहामुळे जर दुःख होतंय तर या देहाची अपेक्षा कोण करतात? देव करतात. चला पुढे. याच्यापेक्षा आपल्या अगोदर याच भूमीत येऊन गेलेले जे महात्मे आहेत ना, ते म्हणतात ना, घेईन मी जन्म यासाठी. मग देव या शरीराची अपेक्षा करतात, महात्मे पुन्हा अवतारला येऊ देह धारण करू म्हणतात. ज्ञानोबराय तुकोबराय नाथ महाराज जर एका बाजूला या देहाचं श्रेष्ठत्व वर्णन करतात, तर मग शंका येऊ शकते की देहामुळे दुःख होईल होईल का? तर नीट ऐका, देह दुःखाचं कारण नसून, शरीर दुःखाचं कारण नसून, तादात्म्य दुःखाचं कारण आहे. दुःखाचं कारण काय? तादात्म्य. कशाला म्हणायचं? देहाला मी म्हणणं आणि देह संबंधीला माझं म्हणणं, याला तादात्म्य असं म्हणतात. मी आणि अहम आद्यास आणि ममाद्यास, मी आणि माझे संबंध जोडला की दुःख आलं. या विश्वात माझा कोणाशी कसला संबंध नाही, ही तुमची वृत्ती तयार झाली तर दुःख व्हायचं कारण. संबंध जोडला की दुःख. पहिला संबंध जोडला जीवाने कोणाशी? शरीराशी, देहाशी. आपण व्यवहारात बोलताना म्हणतो ना, हात कोणाचा आहे? माझा. बोलत ना, हात माझा, पाय माझे, माझे बरोबर, देह माझा. आणि देह संबंधाने आपल्याकडे जे जे काही आहे ते कोणाच सांगतो आपण? गाडी, बंगला, माझा माझा, पहिलं माझे, पत्नी, मुलं, कुत्र माझे, कुत्र्याला सुद्धा म्हणतो आपण. हे कोणाचं आहे? माझे. आता कुत्र याच आहे का? कुत्रीच आहे. विनोद नाही तो, नीट आहे का? ज्या कुत्र्याला आपण माझं म्हणतो त्याच कुत्र्याला आपल्या गल्लीतल्या एखाद्याने जर उचलून घातला एखादा, काय तर आपल्या दुःख तर नाही येत. आणि इरवी गावात जे बिगर तुकड्याचे बोंबलं फिरणारी कुत्री आहेत, त्यांना आपल्या समोर कोणी मारतं दगड तरी आपल्याला काही वाटत? आणि आपण पाळलंय त्या कुत्र्याला मारलं तर दुःख होतं ना का? माझं म्हणल्यामुळे. हा, मग इरवी गावात फिरणारी कुत्रीच आणि आपण पाळलेलं, याला मारल्यानंतर दुःख होतं म्हणजे माझेपणाचा समज जोडला का? याच्यापेक्षा जवळचं सांगू. बाई मरण्यात दुःख आहे का बायको मरण्यात दुःख आहे? बायको 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 मरण्यात दुःख आहे. गावातल्या आख्या संपल्यात आपल्याला काही टेन्शन आहे का? पण आपलीच गेली झाली का पंचायत? बरोबर. ऐका, अन्य गावातली स्त्री सुद्धा स्त्रीचे आणि पत्नी सुद्धा स्त्रीचे, पण पत्नी गेल्यानंतर दुःख का होतं? माझे पणाचा संबंध आहे. मी आणि माझे दुःख, याच्यामुळे तादात्म्यामुळे दुःख आहे. पहिलं तादात्म्य कुणाचं? तुमची माझी जी वृत्ती आहे कोणती आहे? अहम देहास्मी, मी देह आहे, हीच वृत्ती बाधक आहे ना. मग अहम देहास्मी, मी देह ही वृत्ती संपली तर शिल्लक काय? उरला उरे विठ्ठल उरला उरे, हा विठ्ठल उरला उरे, विठ्ठल उरला उरे. त्याला वेगळा परमार्थ करण्याची आवश्यकता नाही. उरला उरे मी कशा करता सांगतो? जे जीव दुःख भोगतो सुख प्राप्ती करता, म्हणजेच भगवत प्राप्ती करता प्रयत्न करतो, मग दुःख कोणामुळे भोगतो? तादात्म्यामुळे दुःख भोगतो आणि सुख प्राप्ती करता, म्हणजेच भगवत प्राप्ती करता प्रयत्न करत राहतो. ऐका, मग जीवाला भगवत प्राप्ती होण्याकरता, जीवाचा उद्धार होण्याकरता, जीवमुक्त होण्याकरता, चिरंतन सुखाची प्राप्ती होण्याकरता, जीवाच्या उद्धाराकरता पूर्वी सांगितलेले काही मार्ग अर्थात साधन आहेत. किती?
पाच कोणते? वेद अध्ययन, तपश्चर्या, दान, अष्टांग आदि योग, यज्ञादी क्रिया हे पूर्वी सांगितले तुमच्या माझ्या उद्धाराकरता मार्ग अर्थात साधन आहे. वेदातही त्याचा विचार आलेला आहे. पण हे पूर्वी सांगितलेले जीवाच्या उद्धाराकरता मार्ग अर्थात साधनं आहेत. पण कलियुगामध्ये सर्वांनाच ती साधनं करणं शक्य नाही. का जमतील मला सांगा. पहिलं साधन सांगितलंय वेद अध्ययन. जमल का सर्वांना? एक तर वेदाची भाषा आहे, संस्कृत भाषा आहे, अर्थात ती देवाणी. एक तर सर्वांना संस्कृत भाषेचा उच्चार करता येत. ज्यांना उच्चार करता येतो नुसता त्यांना त्याचा अर्थ कळलंच असं नाही आहे. आणि एक लक्षात ठेवा, आपण तर या मापातले आहेत की मराठी भाषाही आपल्याला शुद्ध उच्चारता येत. हरिपाठ तरी आपण शुद्ध म्हणतो का? सत्वर उच्चार प्रल्हाद प्रल्हाद. किती जण म्हणतात प्रल्हादी बिंबाला प्रल्हा. अहो 2022 चालू आहे आता. रोज हरिपाठ करणारे, रोज सप्त्याला राहणारे गडीसुद्धा अजून अवघे चित्र लोके म्हणतात अजून. नाही तर बाहेर बसून ऐका तुम्ही, कारण गुरु परंपरेचे अभंगीत कार्यकर्त्यांनी सांगितलं घ्या ओरागत. ते असंच म्हणणार अवघे चित्र लोके अन चित्रच म्हणतात. पाठ तसा आहे का? अवघेची त्रैलोक्य आनंदाचे. पण उच्चार तसा होत नाही. अवघे चित्र लोकेच म्हणतात ते. ज्याला हरिपाठ शुद्ध म्हणता येत नाही तो वेदाध्ययन करील. जरी तुमच्या माझ्या उद्धाराकरता सांगितलेलं साधन आहे पण सर्वांना करणं ते शक्य नाही. चला पुढं. दुसरं साधन सांगितलंय तप. दुसरं साधन कोणतं आहे? तपश्चर्या. बरं, तपश्चर्या करायची म्हणजे इथं घरादारात बायका पोरात राहून नाही. तपश्चर्या करायची म्हणजे घरादाराचा, बायका पोराचा, गोराढोराचा, कोंबड्या झोंबड्याचा, गोधड्या वळकट्याचा सगळ्याचा करावा लागतो. काय त्याग? आणि सगळ्याचा त्याग करून जायचं हिमालयात. एक तर हे आपल्याला गबाळा सुटत, पहिली गोष्ट. एक तर उपरती होत नाही पण समजा एखाद्याला झाली, होत नाही पण हा. आणि हे सगळं सोडून ते हिमालयात गेलं. बरं, हिमालयात सप्तेवानी पंक्ती नाही सकाळ संध्याकाळ. झाडपाला खाऊन राहायचं आहे तिथं. ऊन वारा थंडी पाऊस हे सगळं सहन करायचं. पृथ्वी हेच आणि आकाश हेच. तशा अवस्थेत हिमालयात राहायचंय तिथं डोंगरात. झाडपाला खाऊन जीवन काढायचंय तिथं. ऊन वारा थंडी पाऊस हे सगळं सहन करायचंय. जमल का? पण एखाद्याने तेही सहन केलं, ऊन वारा थंडी पाऊस झाडपाला खाऊनही राहू लागला, पण एवढं करूनही त्याचं तप घडलं असं महाराज म्हणतात शक्य. कारण तिथं गेल्यानंतर तुम्ही हे सगळं सहन केलं, ऊन वारा थंडी पाऊस झाडपाला खाऊन राहू लागला, पण तिथं गेल्यानंतर तुमचे इंद्रिय आणि तुमचं मनसुद्धा तुम्हाला तप करू देईल असं नाही. महाराज म्हणतात तपाच इथे मन करूप आहे घात. करून सांगात इंद्रियांचा. तिथं गेल्यानंतर तुमचा इंद्रियावर पाहिजे काय? मनाचा निग्रह पाहिजे, तरच घडल काय. आता हा असा एखादा हजारात एखादा विरळ आहे. ठीक आहे, त्यांनी मनाचा निग्रह केला, इंद्रियावर सह्य मारतात, ताबा ठेवून तपही करू, तप करू. हा, वर्ष दोन वर्ष तप सुद्धा केलं आणि 2 वर्षांनी त्याला आठवण आली. कुठली? कोणाची? ठीक आहे, बरोबरच आहे ना ते. आपण काही कुंभमेळ्यातले साधू नाही. ठीक आहे, तप करताना आठवण आली. कुठली? घरची. कोणाची? हा, तेच म्हणणं नाथ महाराजाला हे पूर्वी माहीत होतं. नाथ महाराज म्हणतात तप करण्याकरता गेला वनात आणि तिथं राहून घरच्या वनितेचं चिंतन करू. वनी जाऊन वनिता चिंतीसी. तप करण्याकरता गेला वनात आणि तिथं राहून घरच्या वनितेचं जर चिंतन करू लागला तर नीट आहे का? नाथ महाराज म्हणतात 2 वर्ष झाड पाला खाऊन ऊन वारा थंडी पाऊस हे सगळं सहन करून जे 2 वर्ष केलेलं तप आहे ना, तिथं राहून तुला घरची आठवण आली का ते त्याच क्षणी सगळं संपलं. ये मोकळा बोंबलत हात हलवीत माघारी. एवढं कठीण आहे काय? एवढं कठीण आहे तप करणं. आता आपण तर त्या मापातले नाही. आपण वारीला जातो बा 4-8 दिवस 15 दिवस. सोहळ्यात गेले तर 20-25 दिवस जातात काल्यापर्यंत. बरोबर, दिवसात 3 माघारी करतो. काय पप्या कुठे तुझी माय? काय माघारी उतरतील शिंग फुटतील वरे. हा,
दिवसात वारीतून तीनदा माघारी फोन करतो हे तप करण्याचे लक्षण नाही. तप एक साधन आहे पण करणं सर्वांना शक्य नाही. तिसरं साधन सांगितलंय दान, पण तेही सर्वांना शक्य नाही. दान त्याला म्हणतात जे देश काल पात्र पाहून दिल्या जातं, त्याला सात्विक दान म्हणतात. आणि ज्याला दिलंय त्याच्याकडून उपकाराची अपेक्षा ठेवायची नाही, दिलं त्याचा मुखातून उच्चार करायचा नाही. दातव्यमितीय दानम देतेन उपकारणे देशे कालेचे पात्रेचे तद्दानम सात्विकम, त्याला सात्विक दान म्हणतात. अर्थात ते सर्वांना शक्य नाही. चौथं साधन सांगितलंय अष्टांगादी योग. योगाचे प्रकार आहेत किती? एम नेम निरोध प्राणायाम प्रत्याहार ध्यानधारणा अर्थात समाधीपर्यंत. पण ते योग साधना सर्वांना शक्य नाही. ज्ञानोबराय म्हणतात योगाची या जे निघाले गा दया दुःखाची वाटा, किंवा योग याग विधी, किंवा अष्टांग योगे न सिनिजे एम नेम निरोध न किजे. योग साधनाही सर्वांना शक्य नाही. आणि पाचवं साधन सांगितलं यज्ञ. पाचवं साधन कोणतं आहे? आता पूर्वीच्या कालामध्ये युगामध्ये जे प्रत्येकाने वेगवेगळे यज्ञ केले तसा यज्ञ आपण स्वतंत्र करू शकत नाही. आता तसा कलियुगात यज्ञ कोणी करणं करतही करणं शक्यही तेवढं अवधार्यसुद्धा नाही. आता आपण यज्ञ सगळे एकच करतो, कुणी दोन टाईम कोणी तीन टाईम करतात. उदर भरण नो हे यज्ञ कर्म, तेवढाच यज्ञ भरवायचं चालू आहे. मी कशा करता सांगतो, हे पूर्वी सांगितलेले तुमच्या माझ्या उद्धाराकरता मार्गार्थात साधन आहेत. किती? पाच. पाच. पण हे प्रत्येकाला करणं शक्य नाही हाच विचार भगवंतानी केला. हाच विचार भगवंतानी केला. आणि तुमच्या माझ्या उद्धाराकरता स्वतंत्र ग्रंथ सांगितला ती श्रीमद भगवत गीता. हा तुमच्या माझ्या उद्धाराकरता भगवंतानी पूर्वी या सर्व मार्गाचा विचार करूनच हा स्वतंत्र ग्रंथ सांगितला ती श्रीमद भगवत गीता. आणि पूर्वी जे सांगितलेले मार्ग साधन याचा वेदात विचार आलेला आहे. पण वेदात आणि आपल्या धर्मग्रंथात फरक असा आहे, वेद निर्माण झाले कुठून? भगवंताच्या मुखात श्वासातून. श्वास घोरण्यात बाहेर पडले कोण? वेद. वेद गीता ही जागृती ते मुखाने सांगितली. ज्ञानोबराय म्हणतात हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू. भगवंताच्या घोरण्यात बाहेर पडले श्वासातून वेद. गीतेच्या बाबतीत तसं नाही घडलं. त्याच ओवीचं उत्तरार्ध सांगते एथ प्रत्यक्ष सर्वे सुरू अनुवादला स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. गीता ही भगवंतानी सांगितली, मुखाने सांगितली आणि जागृती सांगितली. कोणाला? अर्जुन. त्याचं कारण आहे. भगवंत काय आपल्या प्रत्येकाच्या घरी येऊन सांगू शकत नाही म्हणून निमित्त त्याचं केलं. कोणाचं? पैसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्री राजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले. जगाचं दुःख घालवण्याकरता निमित्त अर्जुनाचं केलं आणि गीताशास्त्र भगवंतानी सांगितलं. जी जी अर्जुनाला शंका निर्माण झाली त्या प्रत्येक शंकेचं निरसन आहे. कशात? हा म्हणजे तुमच्या माझ्या उद्धाराकरताच अर्जुनाला मोह निर्माणही भगवंतानीच केला. त्यांनी जी जी शंका विचारली म्हणजे जीवाची ती शंका आहे, त्या त्या शंकेचं त्या त्या प्रश्नाचं उत्तर आहे गीता ग्रंथात आहे. प्रत्येक अध्यायामध्ये वेगळा विषय वेगळं चिंतन आहे. हा पहिल्या अध्यायाला सुरुवात झाली धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र. तिथून पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहा अध्याय सांगून झाले. अकराव्या अध्यायाला सुरुवात झाली. अकराव्या अध्यायातले सुद्धा 52 श्लोक सांगितले आणि अकराव्या अध्यायातला 53 क्रमांकाचा श्लोक आहे. तिथं भगवंतानी पूर्वीचे जे साधनं होते त्या साधनाचं थोडं केलं. काय? खंडन. भगवान म्हणतात अर्जुना पूर्वी माझ्या प्राप्तीकरता तुमच्या उद्धाराकरता जे पूर्वी सांगितलेले मार्ग अर्थात साधनं होते अर्जुना पूर्वी त्या साधनाने माझी प्राप्ती होत होती. त्या साधनाने मी त्यावेळेला सर्वांना कळतही, त्या साधनाने प्रत्येकजण मला येऊन प्राप्तही होत. पण आता ते सर्वांना शक्य नाही. भगवान म्हणतात नाहम वेदेर्ण तपसा न दानेर. नाहम वेदेर्ण नाहम तपसा नाहम दानेर्ण नाहम.
या साधनाने आता अर्जुना सर्वांना ते शक्य नाहीये. मग अर्जुनाने प्रश्न केला, भगवान या साधनाने जर तुमची प्राप्ती होत नसेल, आमचा उद्धार होत नसेल, तुम्ही कळत नसाल, तर नेमकं तुमच्या प्राप्तीचं साधन तरी भगवान आता सांगतात की माझ्या प्राप्तीचं सर्वाला करता येण्यासारखं एकच साधन आहे, ती अनन्य भावाने केलेली माझी भक्ती. भक्ती एवनी वरी चित्ता ते गा. तुम्ही अनन्य भावाने माझी काय करा, भक्ती करा. आता ऐका थोडस, भगवंताने भगवंताच्या प्राप्तीचं साधन आता काय सांगितलं इथं, भक्ती सांगितली ना, जड धडोनी वहिला भक्तीची वाटेला पावसी अभ्यंग निज धाम माझे. भक्तीनेच तुम्ही माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त व्हाल हे भगवंतानी सांगितलं. कोणाला कुड भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, भक्तीनेच माझी प्राप्ती होईल हे गीतेत सांगितलं ना. चला पुढं. भागवत ग्रंथ हा मूळचा भक्ती प्रधान ग्रंथ आहे. भागवत कोणाला सांगितलं भगवंताने, अर्जुन. भागवत अर्जुनाला सांगितलं ना, गीता सांगितली का भागवत, ऐका त्याने उद्धवाला सांगितलं भागवत. कोणाला, उद्धवाला. आणि भागवत ग्रंथ हा मूळचाच भक्ती प्रधान ग्रंथ असल्यामुळे भगवान म्हणतात, उद्धवा तुला माझी प्राप्ती हवी, हो भगवान, मोक्ष हवाय, हो. मग भगवान म्हणतात माझी भक्ती कर. भगवान काय म्हणतात, माझी भक्ती कर, निश्चित तुला मुक्ती अर्थात मोक्ष प्राप्त होईल. पण उद्धवाने पुन्हाच भगवंताला प्रश्न केला, भगवान तुम्ही काय मला सोपं सांगता, भक्ती कर मुक्ती मिळेल. म्हणजे भगवान तुम्हाला असं म्हणायचं का, मी आत्तापर्यंत तुमचं एकट्याचंच ऐकतो, अहो भगवान मी तर आत्तापर्यंत अनेकाची मतं श्रवण केली. उद्धवाने प्रश्न केला भगवंताला, त्याचं वर्णन नाथ महाराज करतात. उद्धव म्हणेगा श्रीपती, मोक्ष मार्गी साधने किती, वेदवादी अंश उपपत्ती बहुत सांगती साधने. भगवान तुम्ही काय मला सोपं सांगता, वेदवादी यांची उपपत्ती बहुत सांगती साधने, आणि तुम्ही काय सांगता सोपं, भक्ती कर मुक्ती मिळेल. आता पण लक्षात ठेवा, उद्धवाने ज्यांना प्रश्न केला ते हबप नाही, ते योगेश्वर भगवान आहेत. भगवान म्हणतात, उद्धवा तू आत्तापर्यंत ज्यांची मतं श्रवण केली ती मतं कशी आहेत सांगू तुला. आता भगवान बोलतात, त्याचं वर्णन नाथ बाबा करतात. उद्धवा तू ऐकलेली मतं अशी आहेत, ती अवधीच समान की एक गौण एक प्रधान, देवे सांगितले आपण भक्तीशी कारण मुक्तीशी, अनेका साधनांपेक्षिती सर्व संगाते निरशिती, मोक्ष मार्गी मुख्य भक्ती जेने स्वरूप प्राप्ती तात्काळ. त्याही पेक्षा भगवान पुढे जाऊन बोलतात, माझ्या स्वरूपी ठेवनिया मन फला शेरीन माझे भजन, हेच मोक्षाचे मुख्य साधन, देवे आपण बोलिले भगवान म्हणतात भक्तीशी कारण मुक्तीशी. उद्धवालाही सांगितलं, माझी प्राप्ती हवी आहे, मोक्ष मुक्ती हवी आहे, तर तुम्ही काय करा माझी. म्हणजे उद्धवालाही भगवंतानी भगवत प्राप्तीचं साधन सांगितलं भक्ती, आणि अर्जुनालाही भगवंतानी भगवत प्राप्तीचं साधन काय सांगितलं, भक्ती. क्रम लक्षात ठेवा. आता भगवंतानी भगवत प्राप्तीचं साधन सांगितलंय भक्ती. भक्तीने भगवान म्हणतात माझी प्राप्ती होईल, भक्तीने माझी प्राप्ती आहे. आता भक्तीने माझी प्राप्ती भगवान म्हणतात, मग आता भक्ती भक्ती म्हणजे काय, कोणी कशालाही भक्ती म्हणतं. अंधश्रद्धेने एखादं कर्म केलं तरी म्हणतात, महाराज बरी आमची भोळी बाबळी काय. पण वारकरी संप्रदायाला प्रमाणभूत असलेली भक्ती किती प्रकारची, नवविधा भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, ही नवविधा भक्ती आहे. नवविधा भक्तीतली कुठली केली तरी ती भक्ती आहे. नवविधा भक्ती सोडून जी केलेली आहे ती अंधश्रद्धा होईल, लक्षात ठेवा. नवविधा भक्ती आता तुमचं प्रत्येकाचं चालू आहे काय, श्रवण ही पहिल्या क्रमांकाची भक्ती आहे. दुसरी भक्ती कोणती,
पहिली श्रवण, दुसरी नेमकं तुम्हाला काय ऐकायचं ना दे मला माहिती नाही. चला, प्रत्येक भागाभागात श्रवणाची सुद्धा किशोर महाराज थोडी पद्धती वेगळी. इकडं परभणी जिल्ह्यात गेलं तर एकदम ग्रंथ ऐकलेली माणसं, वेदांतशास्त्र ऐकणारी माणसं, काही भागात गेलं तर पुराण, संत चरित्र याची आवड असलेली माणसं, काही भागात ज्ञानेश्वरी गाथा, भागवत याचं म्हणजे फडकरी परंपरेची पद्धती अभंग सोडवण्याची, प्रमाण ओवी श्लोक अशी, आणि एक वेदांतशास्त्राच्या पद्धतीने, आणि काही भाग असा आहे हे कोणचंच आवडत, सासू सुनाचं, नवरा बायकोचं, काही पेताडा पेताडाचं, काही गाणे गुणे कविता फिविता असं भंगार भंगार असाही काही भागात नाद असतो. पण आता आपलं परंपरेचं म्हणजे फडकरी परंपरेची गाव आहे, त्याच्यामुळं तुम्हाला नक्कीच मला वाटतं असं काही नाद नसन इतर ऐकायचं असं गृहित धरून चालतो मी. ढाला ऐका, भगवान म्हणतात भक्तीने माझी प्राप्ती आहे. नवविधा भक्तीतली पहिली श्रवण भक्ती, दुसरी कीर्तन भक्ती, दुसरी कोणती भक्ती आहे? कीर्तन भक्ती. आता आपलं चालू हे काय? आता हे तर समजलंय, चालू हे काय? भगवंताचं गुणगान करणं, संतांचं गुणगान करणं, भक्ती ज्ञान वैराग्य सांगणं हे कीर्तन, स्वतंत्र एकट्याने बसून नामस्मरण भगवंताचं करणं हे सुद्धा कीर्तन, सगळ्यांनी एकत्र येऊन भगवंताचा नामघोष करणं हे सुद्धा कीर्तन. तशी प्रमाण आलेली आहेत, कीर्तन हे नामघोष, नामस्मरण करणं कीर्तन. अर्थात भगवान म्हणतात भक्तीने माझी प्राप्ती आहे, भगवान म्हणतात भक्तीने माझी प्राप्ती, कीर्तन ही एक भक्ती आहे, आणि पुन्हा ती देवाला आवडणारी भक्ती आहे. बघा तुम्ही, युग परत्वे भगवत प्राप्तीची साधनं विधी विधानं काय होत गेली? बदलत गेली ना. प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीचं साधन भिन्न सांगितलं, म्हणजे युग परत्वे भगवत प्राप्तीची साधनं काय होत गेली? बदलत गेली ना. कलियुगामध्ये सांगितलं कलियुगा माझी करावे, नारायण देईल भेटी भेटी, देणे नारायण देईल भेटी, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी भेटी, तेने नारायण देईल नारायण कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण. कलियुगामध्ये हरी कीर्तन हे भगवत प्राप्तीचं साधन सांगितलं, म्हणजे युग परत्वे साधनं काय होत गेली? बदलत गेली. तशी वैमान परत्वे आवड सुद्धा बदलते ना. तसं भगवान म्हणतात पूर्वी त्या साधनाने माझी प्राप्ती होती, आता प्राप्तीचं साधनही काय झालं? बदललं. आणि त्यावेळेला भगवान म्हणतात ते साधनही मला आवडत होते, म्हणजे आवडीचा विषय आता पुन्हा कलियुगात बदलला. युग परत्वे जशी साधनं बदलतात, वैमान परत्वे प्रत्येकाची आवड बदलते का नाही? का नाही बदलत? हां ठीक आहे. तुमच्या लहानपणी कोणते खेळ होते? इटवी दांडू, सुरपाटी, कबड्डी, भवरा, बरोबर. ठीक आहे, आता खेळ बदलले असते, पण मला सांगा प्रत्येक मुलाला आवड असते खेळाबद्दल. किती वर्ष? एक 15-20 वर्षापर्यंत मुलाला आवड असते. कशाची? बरोबर की नाही? खेळ पूर्वीचे असो किंवा आत्ताचे असो, 15-20 वर्षापर्यंत खेळ आवडतात. 20 वर्षानंतर काय आवडतं? महाराज किती वय आहे तुमचं? त्याच मापात आहे.
आता काय आवडतं तुम्हाला? मृदंग आवडते, मृदंग ठीक आहे, कीर्तन भजनापुरता आवडतो. ठीक आहे, व्यवहार येतो. 20 वर्षानंतर आवडीचा विषय खेळ राहिला नाही. ठीक आहे, लग्न झालं, पत्नी आवडीचा विषय झाला, किती दिवस त्याची काही मर्यादा आहे. मुलं बाळं झाली, तो आवडीचा विषय राहत नाही. पत्नी आवडीचा विषय नाही, तिला झालेली मुलं आवडीचा विषय. आता ते मुलं तरी किती दिवस आवडतात त्याची काही मर्यादा आहे. ते मुलं मोठे झाले आणि त्या मुलांचे झाले काय. आता लग्न झालेली मुलं आवडतात काय? आता ज्या मुलांचे लग्न झाले त्यांना आई वडील मांडीव घेऊन काही मुके घेतात का? आता ते मुलं आवडत नाही, त्या मुलांना झालेली. आता काय आवडतं? आवडतात की नाही? आवडत नसले तरी आवडून घ्यावत लागतात. तर तुकडा आहे, नेहमीच येतो. आता आवडीचा विषय काय झाला? बदलला, बरोबर. वैमान परत्वे आवड काय होत जाते? कसं आहे का बा, दुपारा मंडप मोकळा आहे, पंग झाली दुपारची, 10-5 म्हातारी आली इथं मंडपात, हो गोपाळराव या का, आय वेळ खेळू गडीवर. आता म्हातारी गोटे खेळते काय? नाही नाही नाही, युग परत्वे जशी साधनं बदलतात तशी वैमान परत्वे आवड सुद्धा. तसं भगवान म्हणतात, पूर्वी त्या साधनाने पूर्वी माझी प्राप्ती होत होती, आता प्राप्तीचं साधन बदललं, आवडीचा विषय बदल. आता कलियुगामध्ये हरी कीर्तन हे भगवत प्राप्तीचं साधन आहे. कलियुगा माझी करावे तिने नारायण देईल भेटी. हरी कीर्तन हे भगवत प्राप्तीचं आता साधन आहे, आलं लक्षात ना? आणि पुन्हा हरी कीर्तन भगवत प्राप्तीचं साधन आहे, आणि पुन्हा ते देवाला आवडणारं साधन आहे. कीर्तन भक्ती ही देवाला आवडते. किती आवडते? 1 मिनिट सांगतो. चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये नामदेवरायचं कीर्तन चालायचं. त्या कीर्तनला प्रत्यक्ष माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सावता महाराज कबीर महाराज ही मंडळी चाल प्रमाण म्हणण्याकरता असायची. आता श्रोते सामान्य नव्हते. निवृत्तीनाथ, सोपान काका, गोरोबा काका, मुक्ताबाई, जनाबाई हे श्रोते. कीर्तनकार नामदेवराय, टाळकरी कबीर महाराज, सावता महाराज, ज्ञानोबराय हे टाळकरी. आता त्या कीर्तनाचा आनंद सामान्य असेल का हो? त्या कीर्तनाचा आनंद सामान्य असेल का? आणि त्या कीर्तनला भगवान रोज हजर. रंगभरे कीर्तनात, रंगभरे कीर्तनात, रंगभरे कीर्तनात, रंगभरे कीर्तनात. कीर्तनात प्रेमे हरिदास नाच तिथे असे. भगवान रोज त्या कीर्तनला हजर असायचे, ऐका. पण एके दिवशी प्रकार असा झाला, भोजन झालं आणि थोडी विश्रांती करावी असा भगवंतांनी विचार केला म्हणून काढले. काय फक्त होता अंगावर काय? फक्त पितांबर अंगावर होता असाच फक्त पुरावा आहे. भगवान थोडी विश्रांती करू लागली आणि तोपर्यंत वाळवंटात कीर्तन सुरू. आता ते नामदेवरायचं कीर्तन आहे. वा, प्रमाण साल म्हणायला प्रत्यक्ष माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहेत. कीर्तनकार नामदेवराय, चाल प्रमाण म्हणायला कोण आहे? ज्ञानोबर आहे. आणि श्रोते सामान्य नाही ना. निवृत्तीनाथ, सोपान काका, गोरोबा काका, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई असे श्रोते अधिकारी, टाळकरी अधिकारी, कीर्तनकार अधिकारी. जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई श्रोते होते बर. अधिकार त्यांचा सामान्य नाही. संत मालिकेतल्या संत आहेत. कोण? जनाबाई,
मीराबाई मुक्ताबाई बहिणाबाई संत मालिकेतल्या संत आहेत, 108 संतांच्या मालिकेतल्या. पण एवढा अधिकारी की ज्यांची पडलेली कामं देव करत होता हा त्यांचा अधिकार, ज्यांचं मागं पुढं राहून भगवान रक्षण करत होता हा जनाबाई मुक्ताबाई मीराबाई बहिणाबाईचा, ज्यांच्या मुखातून वचनं बाहेर पडली त्याची गाथा तयार झाली हा त्यांचा अधिकार. एवढा अधिकार होता पण जनाबाई मीराबाई मुक्ताबाई त्यांनी कीर्तन केलं, कीर्तन केलं नाही बरं का? त्यांना माहीत होतं ही नारदाची परंपरा आहे की जेणेकरून त्याला बाधा येऊ. हा अधिकार एवढा, याच्यापेक्षा सांगतो अधिकार. कीर्तनात खाली बसून एका योगी पुरुषाला, एका नैष्ठिक ब्रह्मचार्याला, एका ज्ञानी पुरुषाला खालून प्रमाण म्हणण्याची आज्ञा करावी एवढा आमच्या जनाबाईचा होता. जनी मनी बोला ज्ञान देवा अभंग, जनी मनी बोला ज्ञान देवा अभंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचे पांडुरंग, जनी मनी ज्ञान देवा बोला भंग, जनी मनी ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, आज्ञा केली खालून प्रमाण म्हणण्याची कुणी? जनाबाईने. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. जनाबाईची आज्ञा प्रमाण मानली कुणी? आणि मग म्हणायला सुरुवात केली. आता ज्ञानोबराईने म्हणायला सुरुवात केली होती तर ताला स्वराची काय अडचण आहे का भो? अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, अभंग कीर्तनी भरला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, अभंग कीर्तनी माऊली महाविष्णू ज्ञानोबरायचा स्वर आलो. विश्रांती करणाऱ्या भगवंताच्या कानावर ज्ञानोबरायचा स्वर गेला. भगवान जागे झाले, लक्षात आलं कीर्तन चालू आहे. भगवान उठले, फक्त अंगावर पितांबर होता असा पुरावा आहे. भगवान धावत पडत वाळवंटात आले, टाळही शिल्लक नव्हता. विनयकरायच्या बाजूला जाऊन उभा राहिले आणि कीर्तन रंगात आल्याबरोबर विठ्ठल नाचू. एवढे भगवान नाचले, एवढे नाचले की मी देव आहे हे सुद्धा देव विसरून. आणि तेच खरं कीर्तन बरं. जिथे भगवान, जिथे देव देवपणा विसरतो आणि भक्त भक्तपणा विसरतो ते खरं कीर्तन. मी देव आहे हेही भगवान विसरले, एवढे नाचले भगवान, एवढे नाचले. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. रामदेव कीर्तन
चिंतन करे पुढे देवनाचे पांडुरंग हो नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव करे पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग नाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळला पितांबर पितांबर गळाला याचंही भान राहिलं शेवटी कबीर महाराजाच्या लक्षात आलं महाराज ओरडले भगवान सावध होई देवा ऐसे बोले कबीर तरी भगवान सावध होत नाही म्हणून साधू या संतांनी देवाशी धरले मन गाठी काय झाले म्हणून दचकले नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग स्वतःचा नाचता नाचता कीर्तनात पितांबर गळाला याचही ज्याला भान राहिलं मी देव आहे हेही देव जिथं विसरून गेला एवढं देवाला आवडत बुवा काय एवढं देवाला आवडतो काय कीर्तन देवाला आवडत ते देवाला दिलं पाहिजे का आपल्याला आवडत ते देवाला आवडत ते हा देव कुठलाही असो त्या देवाला त्याचं केलेलं गुणगान आवडेल त्याची केलेली पूजा आवडेल त्याची केलेली स्तुती आवडेल त्याचं केलेलं ध्यान आवडेल आवडे देवासी तो एका प्रकार कोणता प्रकार देवासी आवडे नामाचा उच्चार रात्रंदिवस तो प्रकार देवासी तुळशी माळ गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा तो प्रकार देवासी आषाढी कार्तिकी पंढरीची तो प्रकार देवासी हा मी देव आहे हेही भगवान जिथं विसरले नाचता नाचता पितांबर गळाला याचंही भान राहिलं नाही एवढं देवाला आवडतं काय एवढं देवाला आवडतं काय कीर्तन कीर्तन तुकोबर आहे म्हणतात जे देवाला आवडतं तेच तुम्ही देवाला द्या ना काय आवडतं देवाला कीर्तनाची गोडी 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 देवनी बडी आपण देवनी बडे आपण देवन बडे आपण कोण हरे अधिकारी कोण हरे अधिकारी देवन बडे आपण देवन एवढं आवडत देवाला काय कीर्तनाची गोडी देव निवडे आपण मग महाराज म्हणतात जे देवाला आवडतं ते देवाला द्या पण जे देवाला आवडतं कीर्तनाची गोडी देव निवडी मग जे देवाला आवडतं ते देवाला देत असताना तुम्ही त्याचे बना अगोदर काय कोणी वारे अधिकारी कोणी वारे अधिकारी हा कोणी वारे अधिकारी कोणी वारे अधिकारी
महाराज म्हणतात जे देवाला आवडतं ते देवाला देत असताना तुम्ही त्याचे बना काय कोणी वारे। पण महाराज जर देवाला भजन आवडतं भक्ती आवडती नामस्मरण आवडतं आणि भजन भक्ती नामस्मरण करण्याकरता तर काही अधिकारी सांगितलेला तुकोबराय तुम्हीच लोकांना वर हात करून म्हणता सगळा सिद्ध आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिजनाने हे म्हणणारे महाराज तुम्ही तुम्ही जिथं म्हणता कोणी वारे अधिकारी इकडे तर तुम्ही लोकांना वर हात करून म्हणता यारे यारे लहान थोर याची भलत्या नारे नर करावा विचार नलगे चिंता कोणाची हे म्हणणारे महाराज तुम्ही आणि तुम्हीच पुन्हा सांगता कोणी वारे अधिकारी मग याचा समन कसा आहे ऐका भगवंताला भजन आवडतं भक्ती आवडती नामस्मरण आवडतं गुणगान आवडतं कीर्तन आवडतं ठीक आहे भजन भक्ती नामस्मरण करण्याकरता अधिकारी काही सांगितलेला अधिकारी सांगितलेला नाही पण नीट आहे का अधिकार नसतानाही तुम्ही नामस्मरण केलं भजन केलं भक्ती केली ती निष्फल होत नाही पुण्य प्राप्त होईल नीट आहे का अधिकार नसतानाही भजन केलं भक्ती केली नामस्मरण केलं निष्फल होत नाही पुण्य प्राप्त होईल पुण्याच्या बळावर तुम्ही देवापर्यंत सुद्धा जाल देवाचं सान्निध्य सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकतं पण तुमची जीवदशा संपू शकत ही महाराजांना थोडीशी अडचण दिसत होती म्हणून महाराजांना म्हणावं लागलं कोणी वारे अधिकारी ऐका अधिकार नसताना साधना करणं त्याचं फल वेगळं आहे आणि अधिकार प्राप्त होऊन साधना करणं त्याचं फल वेगळं आहे अधिकार नसताना साधना करणं प्रयोजन आहे आणि अधिकार प्राप्त होऊन साधना करणं परम प्रयोजन व्यवहार सांगू तुमचा थोडक्यात कल्पना करा आपल्या हिंदू धर्मामध्ये लग्नविधी आता आता नाही सांगता येते कलियुगात म्हणजे ते बसत नाही आता पण पूर्वीच्या कालामध्ये मुलगी पाहिजे म्हटलं तर कोण जायचं पूर्वी 5-25-30 वर्षाच्या अगोदर कोण वडील आई वडील चुलते मामा काका किंवा भाऊबंधातले कोणी 4 शहाणी माणसं जायची पूर्वी साधनही काही नव्हती बाहेर गावी जायचं असेल तर एकच साधन होतं बैलगाडी असे 5-10 जण बैलगाडी झोपून गेले मुलगी पाहिली पटली मुलगी ब्राह्मण काकाला बोलवलं पत्रिका पाहिली तर 36 गुण वरदक्षिणा काय घ्यायची ते झालं का बंद का चालू आहे तुमच्या ऐका अजून ते चला ठीक आहे पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बंद झालं पण मराठवाडा काय अजून ते चला वरदक्षिणा काय घ्यायची ठरली तारीख काढली लग्नही आता कीर्तनातलं इथे घेतो लवकर लाव देव ब्राह्मण अग्नी यांच्या साक्षीने जनता जनार्दनाच्या साक्षीने त्या मुलीने त्याचं पाणीग्रहण म्हणजे विधियुक्त शास्त्र पद्धतीने विवाह झाला ते सप्तपदी झाली तो होम करतात ना असं फेरे मारतात ना किती तुझं तर झालेलं नाही तू लय लक्ष देऊन असतो काय दुसऱ्या दिसतंय ते किती फेरे मारतात 7 असे करंगुळीला धरून मारतात ना फेरे ते त्या वेळेला बरं वाटतं आहे ना चला ती सप्तपदी झाली म्हणजे खरा लग्नाचा विधी पूर्ण झाला बरं सप्तपदी झाली म्हणजे लग्नाचा पूर्ण विधी झाला आणि सप्तपदी झाल्यानंतर ब्राह्मण काका सांगायचे त्या मुलीला बाळ घे पुरी आता घे काय न त्याच्यानंतरच घ्यायचे ना पूर्वी सप्तपदी झाल्यानंतर घेत होते काय नाव तोपर्यंत नावाने कुणी हाक मारत हा मग आता ते त्यावेळेचं जुनं सांगतोय मी त्यावेळेच्या ते लगेच नाव मुली घेत नव्हत्या थोडी वाटायची त्यांना काय लाज आता हे लग्नाच्या अगोदरच नावाने हाक मारते त्याच्यामुळं काही म्हणजे ती राहिलीच नाही काय आता मी कसं म्हणते ग्रामीण भागात अजून बरं आहे मर्यादा आहेत सगळ्या शहरात
दोघंही एकमेकाला बरं नावानी पण त्याच्यात आदर नाही, हार थुर आहे ना, कारे कारे कोण्या संस्कृतीत बसते हे काही सांगता येत त्यापेक्षा न बोललेलंच नको बोलू. ठीक आहे. त्यावेळेला ती मुलगी काही ते उखाणं वगैरे घालून त्याचं नाव घेते. आता नाव घेतलं तर आपल्यात काय असतो, राव नाही तर पाटील, याच्यापेक्षा वेगळं काही नसतं. काही विशेषणं लावले पण शेवटी त्याचं नाव घेऊन काय, शरद राव, शरद पाटील, याच्यापेक्षा काही पाटील नाही तर राव असतं आपल्यात, बरोबर. शास्त्र पद्धतीने विधियुक्त देव ब्राह्मण अग्नी यांच्या साक्षीने, जनता जनार्दनाच्या साक्षीने, शास्त्र पद्धतीने विधियुक्त लग्न लावून त्या मुलीने घेतलं त्याचं काय ना, म्हणजे अधिकार प्राप्त होऊन घेतलं ना, त्याच क्षणी ती अर्ध्या प्रपंचाची टप्पूस मालकीन झाली. याच्या उलट पा, लग्न झालं नाही, काही कोणता समन नाही, आणि त्याला नाव आणि हाकमारी सुटली, तिच्या बापान ठेवलं का मालकीन. लग्न झालं नाही, काही समन नाही, आणि त्याच्या नावाने शर्या 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 काय करीत मागं फिरली. मालकीन होईल का ती अर्ध्या प्रपंचाची, होत. पण विधियुक्त शास्त्र पद्धतीने विवाह झाल्यानंतर अधिकार प्राप्त होऊन तिने नाव घेतलं तर प्रपंचाची मालकीन झाली ना. हाच फरक आहे. अधिकार नसताना साधना करणं त्याचं फल वेगळं, आणि अधिकार प्राप्त होऊन साधना करणं त्याचं फल. तुकोबाराई जे म्हणतात, कोणी वारे अधिकारी, अधिकार नसताना तुम्ही भजन केलं, भक्ती केली, नामस्मरण केलं, निष्फल नाही होणार, पुण्य प्राप्त होईल. पुण्याच्या बळावर देवापर्यंत जाल, देवाचं सान्निध्य प्राप्त होईल, जीव दशा संपत नाही. त्याकरता अधिकार प्राप्त होऊनच तुम्हाला साधना करावी लागेल. म्हणून महाराज म्हणतात, कोणी वारे मग त्यासी हरी देईल. साधना करत असताना तुम्ही म्हणता कोणी वारे, आता अधिकारी बना परमार्थातले म्हणजे नेमकं काय करा. महाराज म्हणतात, उद्धाराकरता मुक्त होण्याकरता साधना करत असताना जे काही प्रतिबंध आहेत, मध्ये जे काही प्रतिबंध आहेत, ते सहा दोष आहेत. किती दोष आहेत? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. हे किती आहेत? हे सहा जोपर्यंत आत आहेत तोपर्यंत किती परमार्थ करा, किती साधना करा, पदव्या मिळवा, लोक तुम्हाला मानतील, लोक डोक्यावर घेऊन नाचतील, हे सगळं होईल, पण स्वतःचं काहीच होत, हे लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणतात, हे सहा पहिले काय करा, घालवा. आता ते सहा काही सहज जाणार आहेतले, आतापर्यंत थोडा मोठ्यानी घालवण्याचा प्रयत्न केला बघा. विश्वामित्राला तीन घालवायला वर्ष लागले होते, 60,000. काम, क्रोध आणि लोभ हे घालवायला वर्ष लागले किती, 60,000. तसले आपल्याला घालवायचे किती किती वर्षात, खाली 60-70 म्हणा, त्याच्यात घालवायचे आपल्याला सहा, आणि त्यांना तीन घालवायला वर्ष लागले 60,000. कुठं त्यांचं आयुष्य, कुठं आपलं, म्हणजे कुठं त्यांची MIDC, कुठं आपली पानाची टपरी, कुठं 60,000 आणि कुठं खाली आता 60-70-80. बरं, हे सहा आहेत, हे जोपर्यंत आत आहेत तोपर्यंत लोक मानतील परमार्थात, बी लोक तुमची वाहवा करतील, पण स्वतःच काहीच होत. मग पहिला काम आहे बुवा. बरं, हे मी म्हणणारे जे आहेत त्यांच्या मग हातपाय धुवून लागले ना. अर्जुनाने प्रश्न केला, भगवान ज्ञानी जे आहे त्यांच्या मागं कसे काय, काम येशो, क्रोध हो, रजगुण हो, महाशण हो, महा सामान्यच नाही ना. थोरा मोठ्याची फजिती केली आतापर्यंत कुणी, पहिला काम आहे बुवा, सामान्य नाही. मज कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरू, पराशर्य केले काय, भोगिली दुवा दुर्गंधा, हे सामान्य नाहीत ना बुवा. पण त्यांना सुद्धा काम आणि थोडा थोडा चटका दिला. नाथ महाराजांनी तर ठळक ठळक यादी काढली. वा किती जणांची, 10. त्याच्यात आपला उल्लेख, आपला कुठंच उल्लेख नाही, कोणाचाच नाही का. नाथ महाराजांनी विचार केला, हे पदव्या लावलेले किंवा लावून घेतलेले यांचे कुठं नावं घेऊन पानगुतीता, हे तर नाश्त्यावरही वाद जाणार इकडे कामाच्या तडाख्यात. म्हणून ठळक ठळक यादी काढली. किती? नाथ महाराजाचा एक भारुड यडका मदन, त्याच्यात ती यादी दिली. कोणा कोणाला धडक मारली शंकरा, तिथून सुरुवात आहे. बघा आपण कुठं बसतोय ते. केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्र चंद्र सीतारा लाविला जेने. पहिल्या चरणात सांगितले किती, भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र आणि चंद्र. किती,
पुढे वर्णन केलं, धडक मारली नारदा केला रावणाचा चेंडा, दुर्योधना मारली गदा घेतला प्राण तो केवळ पंचानन. चार आणि तीन सात, पुढे तीन वर्णन केले. भस्मासुर मुकला प्राणासी तीची गती झाली वालीसी, विश्वामित्र सारखा ऋषी नाडीला देणे तो केवळ पंचानन. यडका मदन केवळ पंचा हे किती जण? दहा. एक काम आणि थोडा थोडा चटका बसलाय ना, आता एवढ्या मोठ्याला सोडलं नाही कुणी. आपली तर काय पार मारतात, साधना काय आपली, किती पारायण झाली, किती वाऱ्या झाल्या, किती नामस्मरण घडलंय, काहीच नाही बुवा. आपण तर सुटकेवारी जाऊ कशा, आणि म्हणून या परमार्थात राहायचंय कशा करता, इतर विकाराचा आपल्या प्रभाव होऊ, पण काही परमार्थात राहू नये. वाद गेले हो कामाच्या तडाख्यात. ऐका, पहिला काम आहे सहज जाणाऱ्या पैकी नाही बुवा. दुसरा क्रोध, क्रोध म्हणजे सोप्या भाषेत राग. मनाच्या विरोधात थोडं काही घडलं तर लगेच येतो का नाही, राग म्हणजे क्रोध येतो. क्रोध हा थोरा मोठ्याला आवडता आला नाही, कोणाला? क्रोध झाला कपिल मुनीसी, त्याने भस्म केले सगरासी, नारदे कुबेर पुत्रासी वृक्षत्वासी आणले. नारदासारख्याला क्रोध आवडता आला नाही, कपिल मुनीला क्रोध आवडता आला नाही, म्हणून सगराचे 60,000 मुलांना शाप देऊन भस्म करून टाकलं ना. कथाभाग माहिती आपल्याला. काम दुसरा, क्रोध तिसरा, मद. कशाचा आहे असतो? सत्तेचा, मध्ये संपत्तीचा, शरीर बळाचा, बुद्धिबळाचा, समाज बळाचा, सगळा असतो मद. पण तो चिरकाल टिकणारा, सत्ता आज आहे उद्या नाही, संपत्ती आज आहे उद्या नाही, तुमचं शरीर सुदृढ आहे आज आहे उद्या राहणार नाही, सौंदर्य आज आहे पुन्हा राहत नाही, बुद्धी आज तेज आहे उद्या राहणार नाही, जो समाज तुमच्या आज मागे तो उद्या राहील असं. हा काम, क्रोध, मद, मत्सर दुसऱ्याचा करणे असलंच असलंच आणि तो येत असलाच. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, दांभिकता नसतं काही, पण ते आवंता आपल्या नादी नाही तर मी माणसात असल्यावर म्हणतो ते फाडीन. तुला ज्याला फाडायची मग फाट्यावर भेट ना त्याला, आणि तिथं टाक फाडून, तिथं काहीच करीत नाही, तिथं गपचीप नाही कोणी. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार. कशाचा आहे बाळगा अहंकार? तो अधोगतीला नरकालाच कारण आहे. म्हणून महाराज म्हणतात, त्याग तरी आईसा करा अहंकारा दवडावे. आता सहाचा तसा विस्तृत विचार आहे, पण वेळ आपली संपत आली. सहा हे सहज जाणार येतले नाहीत बुवा. थोरा मोठ्याने घालवण्याचा प्रयत्न केला पण ते सहज जात नाही. कोण? सहा. आणि आता तर नऊच्या पुढं जाऊ शकत, नऊच्या पुढं जाणारे नाही, त्यांना गाड्या तरी पुढे येतात. बरोबर ना? सहज जाणार येतले नाही, पण महाराज म्हणतात हे सहा जोपर्यंत आतील तोपर्यंत तुम्ही परमार्थाचे अधिकारीच नाही. बघा तुम्ही जोपर्यंत हे आतेत ना, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, आणि महाराज म्हणतात हे जोपर्यंत आते तोपर्यंत तो परमार्थाचा अधिकारी नाही. काम, क्रोध, लोभ, निमग्ने परमार्थासी तोच मूर्ख असं म्हटलं. काम, क्रोध, लोभ घेऊन या संगे निघे परमार्थासी तोची मूर्ख महाराज म्हणतात. तर नाथ महाराज म्हणतात, काम, क्रोध, लोभ जयाचे अंतरी, लोभ जयाचे अंतरी, काही अधिकारी ऐसा येथे, महाराज म्हणतात काम,
क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा तो इथला अधिकारी नाही आणि महाराष्ट्र म्हणतात कोणी भारी अधिकारी याचा अर्थ आहे जोपर्यंत नाते तोपर्यंत तो इथला अधिकारी नाही म्हणून महाराज म्हणतात कोणी भारी मग अधिकारी बना म्हणजे काय करा हे बाहेर काढा सहा दोष घालवा पण महाराज आतापर्यंत थोरा मोठ्याने घालवण्याचा प्रयत्न केला ते गेल्यासारखे वाटतात कोण सहा पण जात नाही ओ महाराज गेल्यासारखे वाटतात पण जात महाराज म्हटले ते सहज जाणार नाही आणि अन्य कशाने जाणार नाही ते जातील फक्त अंगी वैराग्याची बाळ अंगी वैराग्याची बाळ अंगी वैराग्याची बाळ अंगी वैराग्याची बाळ काही महाराज म्हणतात इतर कशाने जाणार नाही ते जातील फक्त कशाने अंगी वैराग्याचे वैराग्य बळानेच हे घालवता येतात इतर कशाने घालवता येत नाही मग वैराग्य वैराग्य म्हणजे काय कोणी कशालाही वैराग्य म्हणतो एखाद्याने बायका पोराचा घरादाराचा केला काय म्हणजे ते वैतगुण जरी निघून गेलेलं असलं तरी लोक म्हणतात त्यांना प्राप्त झालं काय अरे ते वैतगुण गेलेलं आहे वैराग्य नाही ते किंवा पहिलं वारकऱ्याचेच कपडे घालते आपलं वारकऱ्याचे पण नंतर त्यांनी बदलले कसले लावली लुंगी भरवी लोक म्हणतात आता त्यांना वैराग्य प्राप्त झालं भाग्य चिरगुटाने नाही 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 पहिलं वारकऱ्याच्याच वेशात होतं पण पुन्हा राखली लोक म्हणतात प्राप्त झालं त्यांना काय झिपऱ्याने नाही तसं मला तर माझ्या अजून एवढ्या वर्षात मला प्रमाण सापडलं नाही पुढं ओवी सापडलं नाही श्लोक सापडलं नाही म्हणजे जटा राखणं दाढी राखणं म्हणजे वैराग्य भगवे कपडे करणं म्हणजे वैराग्य असं कुठं पुरावा सापडला पण ज्याला चांगल्याचं ऐकायचं नाही चांगल्याच्या सानिध्यात राहायचं नाही ते कशालाही काही म्हणतं वैराग्य कशाला म्हणायचं इहलोकापासून स्वर्ग लोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला म्हणतात काय वैराग्य इहलोकापासून स्वर्ग लोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला म्हणतात काय विचारसागर सांगतोय आपला धर्मग्रंथ सांगतोय काय इंद्रियार्थेषु वैराग्य या श्लोकाखालच्या अवयवाचा इंद्रियार्थेषु वैराग्य या श्लोकाखालच्या अवयवाचा वमिलिया अन्न लाळन गोटी जीवी रसना कांगण स्वया लिंगणा प्रीताची अविषखानी नागवी जळत घरी नरी घावी व्याघ्र विवारण करावी वस्ती जीवी धडधडीत लोहरसी उडी न घालावी जैसी न करावी उसी आजगराची अर्जुना तेने पाडे जयाच विषय वार्ता नावडे निधीच कही तोंडे इंद्रियाचे निजावो अथवा येही केची का स्वर्गीचे भोग पाईक झाली या इच्छे ते परी भोगावे हे नरुचे मना माझे त्याला वैराग्य असं असं वैराग्य बळ अंगी धारण करा वैराग्य बळाने सहा दोष घालवा अधिकार संपन्न वा जे देवाला आवडतंय ते देवाला द्या आपली जीवदशा घालवण्याकरता कुठल्याच प्रकारचा प्रतिबंध राहत नाही उरेल ना उरी ढोबार खुमाई नारायण
जीव दशा घालवण्याकरता मग कुठलाच प्रतिबंध राहत नाही. उरेल ना प्रकारची उरी उरत नाही. मग म्हणतात तुका करी कोणी भारी अधिकारी त्यासी हरी देईल. नऊ वाजले, नऊ ते अकरा असल्यावर थोडं लांब झालं तरी चालते चालतं. पण आता पुढे बहुत करणे आहे. वेद काय वेद काय आज कार्यकर्ते मंडळी खोबर चक्की तयार झालेले आणि ते सगळं गार करून खाण्यात काही अर्थ नाही. कीर्तन नंतरही पुन्हा आपण ऐकू शकतो. ठीक आहे, वेळेत असावा. लईच खिदबून खिदबून मेल्यावर मग उगच बरं दिसत नाही. जरा चालत्या बोलत्या ह्याच्यात गेलं मग थोडं माणसाला हा पण लई 6 महिने पडून राहिले ना मग गेले झालं बा खिदबून असं हो नाही हो असं. आणि जास्त लांबट केल्या मला कोणी काय म्हणायची ताकद नाही. पण महाराजाला म्हणतील ही मान कुठला शेवेला आपण इथंच पूर्ण विराम देणार आहोत. जाता जाता आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो. हे 2 वर्षाचा भयान प्रसंग होऊन गेला. आपल्या जवळची नातेवाईकातली घरातली मित्रमंडळीतली शेजारी बरीच माणसं त्या प्रसंगात गेले. पण आपण त्याच्यातून वाचून आलो. इथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता आपण वाचलोय पण इथून पुढे तुम्हाला वाचायचं असलं तर ज्ञानेश्वरी गाथा भागवत वाचा. इथून पुढे तुम्हाला वाचायचं असलं तर ज्ञानेश्वरी गाथा भागवत वाचा. दुसरं काही वाचित बसू नका. आणि ऐकायचं असलं तर कीर्तन प्रवचनात कथेत सुद्धा ज्ञानेश्वरी गाथा भागवत सोडून जो काही सांगत त्याच ऐका तरच होईल तुमचा काय उद्धार. तसं आपलं मराठवाड्याला काही परंपरा आहे. आपण मराठवाड्यातली मंडळी म्हणजे परमार्थात आपलं स्थान तसं बाकीचे भाग वेगळ्या क्षेत्रात पुढे असतील पण वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने तसा मराठवाडा सगळ्यात इतर पंथ संप्रदाय त्याच्यात वारकरी संप्रदाय हा श्रेष्ठ संप्रदाय. वारकरी संप्रदाय म्हणजे 96 कुळी घराणं आहे. आलं का लक्षात? आणि त्यातली त्यात मराठवाडा म्हणजे सुद्धा त्याच तोला मोलाचा आहे. आलं लक्षात? म्हणून मराठवाड्याला साजेल असाच परमार्थ करा. कोणाचंही ऐकत बसू नका आणि काही बी ऐकू नका. आता इथं परंपरा असल्यामुळे इथं नसन तो माल येत का येतो गुन्हे म्हणणारी कविता भिविता नाही 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 ना नाही वैयक्तिक कोणाची कळ छे छे येत असत ना दासतोच ना युट्यूबला थोडं ऐकायचं बरं दिसतोय घ्या. पण एक हे ऐकताना सुद्धा त्याची परंपरा बघावा. हे जोग महाराजाच्या परंपरेचे का फडकरी परंपरेचे का पंढरपूरच्या पाठशाळेच्या परंपरेचं का हे कोणाच्याच परंपरेचं नाही. कोणाच्या थोरा मोठ्याच्या सानिध्यातही राहिलेलं नाही. कोणती कोण याचं उलचं ऐकलं कानात वायरी घालून त्याचं उलचं ऐकलं आणि झालं ते कीर्तनकार. ते वक्ते बाबा आमचे सांगायचे हे तुकडं मागून पंगत घालणारी आवला याचं त्याचं उली उली ऐकून स्वतः दिलेली पंगत त्याचा आनंद वेगळाच आहे. दिवसभर गाव मागितलं दिवसभर सगळं गाव मागितलं संध्याकाळी पंक्तीला माणसं जेव्हा बोलली काय आनंद त्याला. स्वतःच ग्रंथाचं अनेक ग्रंथाचं अध्ययन अध्यापन करून थोडा मोठ्याकडे राहून श्रवण करून चिंतन करून मांडलेला आनंद वेगळा आहे. आणि असंच हा म्हणून करताना तरी शुद्ध परमार्थ करा. ज्ञानोबराय तुकोबरायची आपण पाहिजे आपलं घरानं खानदानी वारकरी संप्रदाय म्हणजे त्याच तोला मोलाचा परमार्थ करा. याच्यापेक्षा जास्त काही तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. ते जास्त बोलत असतो पण इथं काही बोलायची आवश्यकता नाही असं मला वाटतं कारण ही परंपरेचे गाव आहेत. आणि तसं मी आज बराच संयमी नाही तर मग ती मला अशी जे काही चुकीचे गावं मला दिसतेत ना तिथं जर मला बोलवलं तर मग ती मी डायरेक्ट देतो काय प्रमाणं नाही शिव्या ते मला सवय. पण आज काही मी दिलेलं नाही ना नाही दिली आणि इथं देणार नाही का बाबा परंपरेचं गावे म्हणून. आणि तुम्हाला जास्त सांगण्याची आवश्यकता नाही की इथं महाराज आहेत स्वतः किशोर महाराज अर्थात वारकरी संप्रदायात संप्रदायाबद्दल धर्माबद्दल जे जे आत्तापर्यंत वारकरी संप्रदायाबद्दल जे जे काही घडलं त्या प्रत्येक
तिथं संघर्ष करायला महाराज आहे. मला सुद्धा अनेक वेळा महाराजांनी सहाय्य केलं. ज्याला ज्ञान उभराय तुकुबराईचं पायिक म्हणून सेवा करायची, त्याला जाहिरातीची काही गरज नाही. आणि ज्याची सेवा आहे त्याला काय अडचण येऊ? ज्याची सेवा आहे त्याला अडचण नसती. जाता जाता एवढीच तुम्हाला विनंती करतो का आपण ज्ञानोबराई तुकुबराईचे पायिक म्हणूनच शुद्ध परमार्थ करत ना, इतका संदेश या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. तुकाराम 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 तुकाराम.